नमस्कार. आपणा सगळ्यांना माहिती आहे की 4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत, परंतु त्या अगोदर सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय आहे, यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते. ह्या निवडणुकीत निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे. निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे 19व्या फेरीनंतर, विशेषतः 19व्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली. सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला, एक फेरी पूर्ण झाली की आरओ अनाउन्समेंट देतात त्या फेरीचा. प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो. 19व्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या फेऱ्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या. साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला 14 टेबल्स असतात आणि 14 टेबल्स नंतर एक ARO टेबल असतं, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं. 6 मतदारसंघ असतील तर 6 × 14 आणि ती 6 माणसं. प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे, मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि ARO टेबल असतं, तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो ARO टेबलवरती. कारण ही 14 टेबलवरची मतं ज्या वेळेला ARO टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात, जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे, त्यांच्यासमोर ती टॅली केली जाते आणि मग ती आरओकडे जाते. ह्यावेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की ARO टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की ARO कुठला हिशोब पाठवतोय वरती हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही. 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते, त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत. ARO टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती, कारण ARO आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं, जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं. तिसरा विषय असा आहे की जो